काढून काढ इकडे चालते एक मिनट एक बघू बरं साधं पाणी आपलं थोडं जाऊ दे ती याच्यात येण बुडून तवर दोन मिनिट पहिले बाजूला साधं पाणी बरं पाण्यामुळे टवटवत होतो त्याच्यामुळे आपण काय केलं आता हे भाई पाण्यामध्ये बुडून येणार तुमच्या समोर आपण पाण्यात बुडून ठेवू इकडे आता आपलं औषध बुडू आपण आता त्याची ठेवले का शूटिंग चालू करायची चालू आहे शूटिंग माझी वाली मग इकडून घ्या इकडून तयार होईल वाहू दे वाहू दे ते लगेच आता इकडे दिसू राहिलं ना आपल्याला येऊ ना जस जस पाणी खाली जाईल ना तेव्हा ते पत्ती वर उठायला एक मिनिट सर बाजूला पॉलिश करून आली काय म्हणजे आता म्हणजे कोथंबीर इतकी जबरदस्त डायरेक्ट झाड एकदम आता पहिला आहे ना याचा कलर बघा कसं भुरका कलर आहे आधी आता बघ हिरवगार होऊन जातो डायरेक्ट पाण्यातलं कसं कसं अजून दोन मिनिटांमध्ये फक्त हवा लागू दे त्याला थोडी हे हवाई दाडेल हे वाढते ना असं मोकळं जर म्हणलं ना ठेवा दाराच्या समोर झालं नक्की झाले म्हटल्यावर काय आता हे पाणी सभ्य दे ती हिरवे आणि आतापर्यंत आहे ना मार्केट जे त्या समज एकाही शेतकऱ्याने म्हणजे आतापर्यंत असं बघितलेलं नाही बाबा जेणेकरून असं वापर हे झाड बुडवा ना आता बुडू ना आता हे जे आहे ना हे तुम्ही पाहिलं आपण साध्या पाण्यात बरोबर झटकून घे झटकून बिलगलग होती फुगलं असं कोणत्या दुकानदाराने दाखवलं मला सांग आता एक एक झाड पाहिजे तुम्ही याच्यात आहे ना कोणतं पण तुमचं एक एक झाड पा पूर्ण झाड सगळं ऍक्टिव्ह करून टाका आणि तुम्ही आता हे दोन दोन तास असं ठेवलं दोन तास हे फक्त बागेसाठी बागे किंवा याची जी द्राक्षाची याची बाग आहे ना म्हणजे वरती त्याच्यावर माल असताना वापरलं तरी चालतं त्यावेळी काही म्हणजे साईड इफेक्ट कुठले येत नाही भाजीपाला धंद्यावाले आता हे साबण आहे फक्त भाजीपाला करायला प्रोडक्टची ताकद आहे बघा ती ताकद प्रॉडक्ट मध्ये तुम्ही जे म्हणते ना तुमचं सुकलेलं झाड आहे ना त्याच्यावरती काय करायचं मगा भरून घेऊन जा त्याच्यावर टाकून पहा ऍक्टिव्ह कसं करते ते पाटीतलं पाटीमधलं जे आहे जास्त टाकायचं त्याला थोडस मिक्स करू आपण आळूचं पान आहे आळूचं पान आहे आळूचं पान आहे आळूचं नाही आपल्या तंबाट्याचं ऍक्टिव्ह करायचंय तंबाट्याचं नाही नाही आळूच्या पानाला सुद्धा जे तुम्ही पाणी लटकत नाही ना याच्यात तुम्ही टाका आळूचं पाणी लगेच लगेच पाणी ताबडतोब म्हणजे स्टिकर स्प्रेडर ऍक्टिव्हिटी झालं फ्रेश का